सगळे तयार, डोकं शांत ठेवा, आता वेळ झाली आहे फास्टेस्ट फिंगर फर्स्टची. सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. फास्टेस्ट फिंगर फर्स्टच्या अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढील हिंदू विवाहामधील विधींना ते सर्वसाधारणपणे ज्या क्रमानं होतात त्यानुसार योग्य क्रमानं लावा, आणि हे आहेत तुमचे पर्याय. ए हळद, बी साखरपुडा, सी कन्यादान, डी वरमाला. वेळ संपलेली आहे, बघूया याचा योग्य क्रम काय आहे. बी साखरपुडा, ए हळद, डी वरमाला, सी कन्यादान. बी ए डी सी. साखरपुड्यात लग्न ठरवलं जातं, लग्नाआधी वधू वराला हळद लावली जाते, मंगलाष्टक झाल्यावर वरमाला घातली जाते, नंतर कन्यादान होतं. पाहूया किती जणांनी अचूक आणि वेगवान उत्तर दिले. इतक्या जणांनी योग्य क्रम लावलाय आणि सगळ्यात आधी क्रम लावलाय कुलदीप जोशी. गुरुजी नमस्कार. या माझ्या समोर बसलेले आहेत पिंपरी चिंचवडचे कुलदीप जोशी. हे पौरोहित्य करतात. वयाच्या 10व्या वर्षापासून पुढील 6 वर्ष आळंदी येथील वेदपाठ शाळेत शिक्षण घेतलं, आणि फक्त तेवढंच करायचं नाही असं त्यांना वाटल्यामुळे पुढे त्यांनी BA संस्कृत हा विषय घेऊन पुण्याच्या SP कॉलेजमधून पदवी घेतली. कुलदीप यांना स्वतःचं कन्सल्टन्सी ऑफिस सुरू करायचं आहे. आणि किती रक्कम जिंकण्याची इच्छा आहे? इच्छा तर सगळेच घेऊन जाण्याची इच्छा आहे. जसं मी आधी ठरवलं होतं की जिंकणं पैसे हे साधन आहे, हे साध्य नाही आहे. त्यामुळे मी तुमच्यासमोर बसले इथं मी सगळी रक्कम जिंकलेली असं मला वाटतं. तुमच्या बरोबर कोण आले आज? वडील आलेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? प्रदीप पुरुषोत्तम जोशी. तुम्ही काय करता? मी खाजगी कंपनीत नोकरीला होतो पूर्वी, नंतर याच्या बरोबर असिस्टंट म्हणून काम करतो. आणि तुमच्या घरात पौरोहित्याची परंपरा आहे? आहे. आणि म्हणून तुम्ही कुलदीपला हे करायला सांगितलं का? म्हणून नाही तर लोकांना चांगल्या गोष्टी कळाव्यात. आमच्याकडे जे होतं ते आपलं पारंपरिक होतं, पण आता शिक्षण घेऊन जे लोकांना सांगितलं जातं ते चांगल्या पद्धतीचं सांगितलं, म्हणून त्याला आळंदीला आम्ही चांगलं शिक्षण मिळण्यासाठी ठेवलं. बरं, तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या कार्यक्रमात. या खेळाचे नियम कुलदीप सगळ्यांना ठाऊक आहेत, पण मी नियम पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या. 1000 रुपयांसाठी पहिला प्रश्न, 2000 रुपयांसाठी दुसरा प्रश्न, असं करत करत हा 15 प्रश्नांचा प्रवास तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत घेऊन जातो. या खेळामध्ये 2 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा 10000 रुपयांचा आणि दुसरा टप्पा 3,20,000 रुपयांचा. पहिल्या 5 प्रश्नांना कम्प्युटर राव तुम्हाला 45 सेकंदाचा अवधी देतात अचूक उत्तर देण्यासाठी. त्याच्या पुढचे 5 प्रश्न म्हणजे 6वा ते 10वा, यामध्ये कम्प्युटर राव तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतात, 60 सेकंद, आणि त्याच्या पुढं वेळेचं बंधन नाही, तुम्ही विचार करून उत्तर देऊ शकता. तुमच्या मदतीसाठी इथं 3 लाईफलाईन्स उपलब्ध आहेत. पहिली लाईफलाईन आहे 50-50, याच्यामध्ये 2 चुकीची उत्तरं निघून जातात आणि तुम्हाला उरलेल्या 2 उत्तरांमधनं अचूक उत्तर द्यायचं आहे. दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड. तुम्ही दिलेल्या मित्रांपैकी किंवा नावांपैकी जे तुम्हाला मदत करतील त्यांना व्हिडिओ कॉल लावण्यात येईल. तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. आमच्याकडे इथे उपस्थित प्रेक्षक तुम्हाला उत्तर देण्यासाठी त्यात मदत करतात. क्लिअर आहे? स्पष्ट आहे ना नियम? हो. बर, तर चला खेळूया कुलदीप जोशी यांच्या सोबत कोण होणार करोडपती. गुरुजी, 1000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न.
पुढील पैकी कोणतं एक नातं आहे आणि दिव्याचा प्रकारही, आणि पर्याय आहेत ए मेणबत्ती, बी समय, सी पणती, डी ड्युटी. सर सी पणती. सी पणती करूया लॉक? हो करूया. कम्प्युटर राव सी पणती लॉक कर. सी पणती हे बरोबर उत्तर आहे. 1000 रुपये मिळालेले आहेत. 2000 रुपयांसाठी हा आहे दुसरा प्रश्न. गाडीचा वेग वाढवण्यासाठी पुढील पैकी कशाचा वापर केला जातो, आणि पर्याय आहेत ए स्टिअरिंग व्हील, बी ऍक्सिलरेटर, सी वायपर, डी हँडब्रेक. सर बी ऍक्सिलरेटर. नक्की? हो सर. कम्प्युटर राव बी ऍक्सिलरेटर लॉक करा. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 3000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे तिसरा प्रश्न. हिंदू पंचांगानुसार पुढील पैकी कोणता सण चैत्र महिन्यात साजरा केला जात नाही, आणि पर्याय आहेत ए गुढीपाडवा, बी दसरा, सी रामनवमी, डी हनुमान जयंती. सर बी दसरा. बी दसरा हो चैत्र महिन्यात साजरा केला जात नाही. बरोबर करूया. हो कम्प्युटर राव बी दसरा लॉक करा. बी दसरा हे बरोबर उत्तर आहे. दसरा किंवा विजयादशमी हा सण अश्विन महिन्याच्या शुद्ध दशमीला साजरा केला जातो. चैत्री पाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि दिवाळीचा पाडवा हे हिंदूंचे 3.5 विशेष शुभ मुहूर्त मानले जातात. वा, तिन्ही प्रश्नांची तुम्ही अचूक उत्तरं दिलेली आहेत. 3000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची आम्हाला खूप इच्छा आहे. तुमच्या टीमनं तुमच्यावरती एक माहितीपट बनवली, आपण बघूया का? चालेल. व्हिडिओ प्लीज. प्रत्येक धर्मामध्ये काही पूजा पद्धती असतात. त्या पूजा पद्धती करून घेणाऱ्या व्यक्तीला पौरोहित्य किंवा पुरोहित असं म्हटलं जातं. जेव्हा माझं हे कार्य घेऊन मी लोकांसमोर जातो तेव्हा समाजामध्ये मला अनेक प्रकारचे लोक भेटत असतात. त्याच्यामध्ये काही आम्हाला देवत्वाचा सुद्धा दर्जा देतात, तर काही लोक समाजात आमचं स्थान नाही अशा पद्धतीने सुद्धा आमच्याकडे बघतात. पण बऱ्याच लोकांच्या उत्साहामुळे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मी ते कार्य केलेलं आहे. त्याचं आणि माझं नातं एकदम फ्रँकली आहे. एकदम तो मला काही असेल ना तर तो एकदम अगदी मित्राला जसं सांगतात तसं तो मला सांगतो. पण मला खूप वाटतं त्याने आता लवकर लग्न करावं ही माझी इच्छा आहे. लग्न करणं हा प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. समाजामध्ये राहत असताना पुरोहित किंवा पौरोहित्य करणारे जे गुरुजी असतात त्यांच्याबद्दल बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन लोकांचा असतो की हे फार काही संसारामध्ये रमणारे नसतात वगैरे. पण हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. तर त्यामुळे मी जे कार्य करतोय हे एक प्रकारची सर्व्हिस किंवा सेवा असल्यामुळे मी पूर्णपणे मला ते सगळे समाजाचे सांसारिक नियम किंवा समाजाचे नियम म्हणतो ते मला सुद्धा लागू पडतात. वा वा गुरुजी, आता इथं आईची इतकी इच्छा आहे की लवकरात लवकर तुम्ही लग्न करावं. तुम्ही अजून लग्न केलेलं नाही, काय कारण आहे त्यामाग? कारण जसं आता प्रत्येक म्हणजे सामान्य माणसाचे जसे प्रश्न आहेत तसे माझे सुद्धा प्रश्न आहेत की मला जर लग्न करायचं असलं तर माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी हव्यात. बऱ्याचदा असं होतं की घाईघाईमध्ये लोक लग्न करतात आणि लग्न केल्याच्या नंतर 5-6 महिने त्यांना असं वाटतं की अरे उगच लग्न केलं, आपण थांबायला पाहिजे होतं किंवा आपला जोडीदार बरोबर नाही किंवा जोडीदार कशासाठी थांबायला हवं म्हणजे की आपण अजून सेट नाही आहेत. आपल्याकडे अजून जगण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी असतात ज्याच्या त्याच्यापैकी एक पैसा असतो. पैसा नाही आहे किंवा तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारची स्थिरता मिळाली नाही आहे. ज्यावेळेस कुणीतरी जबाबदारी म्हणून माझ्याकडे ती व्यक्ती पाठवली जाते तर मी त्या गोष्टीला खरंच एबल आहे का नाही असा मला स्वतःला विश्वास आलेला नाही आहे. म्हणून मी थोडस थांबण्याचा प्रयत्न करतो. असंही होत असेल की नाही बाबा? असं होतं का की समारंभाला गेलेत, कोणतरी मुलगी चांगली आहे, अगदी लग्न करण्यासारखी दिसते आहे,
पण तिला काही पुढे जायच्या आधी तिनेच गुरुजी म्हणून आधीच पाया पडलेत. नाही असं आतापर्यंत तरी झालं नाही कधी. मी कारण माझ्या कामाशी मी प्रामाणिक आहे. म्हणजे आज तुमचं इथं हॉट सीट वर येणं गैरसमज दूर करण्यासाठी सुद्धा आहे असं मला वाटतं. आपण खेळामध्ये पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुम्हाला 5,000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे चौथा प्रश्न. पुढील झाड कोणतं आहे ते ओळखा. आता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत, मग मी पर्याय सांगतो. व्हिडिओ प्लीज. आणि पर्याय आहेत ए वड, बी तुळस, सी रुई, डी जास्वंद. सी रुई. सी रुई हे रुईचं झाड होतं. बरोबर बरोबर. काय करूया? लॉक करा सर. कम्प्युटर राव, सी रुई लॉक करा. सी रुई हे बरोबर उत्तर आहे. 5,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न 10,000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे पाचवा प्रश्न. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जिथं लिहिली त्या ठिकाणाचं नाव काय आहे. आणि पर्याय आहेत ए देहू, बी नेवासे, सी आळंदी, डी पैठण. बी नेवासे. बी नेवासे. नेवासे. करूया लॉक? करे. कम्प्युटर राव, बी नेवासे लॉक करा. बी नेवासे बरोबर उत्तर आहे. 1290 शके 1200 ही टीका केली ज्ञानेश्वरे. जवळजवळ 700 वर्षांपूर्वी अनेक श्रोत्यांच्या उपस्थितीत केलेल्या प्रवचनांनी ह्या ग्रंथाची रचना झालेली आहे. आणि ज्ञानेश्वरीचा तुमचा अभ्यास अर्थात विद्यार्थी दशेत झालेलाच आहे. तुम्ही आम्हाला काहीतरी म्हणून दाखवा ना. मग एकादशी येते तर म्हणजे जल योगियांचा राजा किंवा ज्ञानियांचा राजा ज्याला म्हटलं जातं त्या ज्ञानेश्वर महाराजांचे एक छोटस मी श्लोक म्हणून दाखवू शकतो. अरे जरूर. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नानतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासे पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. मला अगदी असं पण प्रेक्षकांच्या वतीनं विचारावं असं वाटतं की तुमच्याकडे वेदपाठशाळेत दिनचर्येचा एक खूप मोठा भाग होता. एखाद्या दिवसाच्या ह्या प्रहरी ह्या गोष्टी किंवा ह्या वेळेला ही गोष्ट ह्याचं एक नियमन आहे आणि ते नियमनाचं एक सातत्य देखील आहे आणि त्याचा फायदा होत असतो. त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना अधिक माहिती तुम्ही सांगितलीत तर खूप छान होईल. पाठशाळेमध्ये आम्हाला शक्यतो त्या सगळ्या गोष्टी करायला लावायचे ज्याच्याने माणसाच्या पुढच्या जीवनामध्ये त्याला लाभ होईल. जसं कुठल्याही पाठशाळेत तुम्ही गेले, भारताच्या कुठल्याही पाठशाळेत गेले तर ही दिनचर्या कंपल्सरी असते की 4 वाजता तुम्ही उठायला पाहिजे. नित्यक्रम तुमचा करून 5:30 वाजेपर्यंत तुम्ही पहिल्या अभ्यासाला बसायला हवं. पहिला अभ्यास म्हणजे जे काही मंत्र आपण शिकतो किंवा ज्या काही कृती आपण शिकतो त्या पाठ करणं. कारण की पूर्वीच्या काळी लिखापडीचं काम फार नसायचं. जे काय गोष्ट आहे ते गुरुमुखातून शिष्यमुखाकडे जायचं आणि शिष्यमुखातून त्याच्या शिष्यमुखा अशी गुरु शिष्य परंपरेने राहत होतं. त्यामुळे पाठ असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मला अजून पण आठवतं की मी जर पुस्तक घेऊन एखादा मंत्र वाचायचा प्रयत्न केला तर तू फेलेस, म्हणजे तुला लाईफमध्ये काय जमणार नाही. पाठ असेल तरच खरा गुरुजी, नाहीतर नाही असं मानलं जायचं. त्यामुळे पाठ असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. खरं आहे. आपण पुन्हा एकदा खेळाकडे येऊया. याच्या पुढचा टप्पा 5 प्रश्नांचा आहे. तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी आहे. तुमच्या तिन्ही लाईफलाईन्स अजूनही तुम्हाला उपलब्ध आहेत. आता पुढचा प्रश्न
तुम्हाला 20,000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे 6वा प्रश्न. पॅन कार्ड मधील ए च पूर्ण रूप काय आहे आणि पर्याय आहेत ए अलॉटमेंट, बी असोसिएट, सी ऍक्सेस, डी अकाउंट. डी अकाउंट. डी अकाउंट. खात्री आहे उत्तराची? हो सर. करूया लॉक. कम्प्युटर राव, डी अकाउंट लॉक करा. डी अकाउंट हे बरोबर उत्तर आहे. वैयक्तिक करदाते म्हणून 18 वर्षांवरील भारतीय नागरिकास पॅन कार्ड दिलं जातं. पॅन, परमनंट अकाउंट नंबर. पुढचा प्रश्न 40,000 रुपये मिळवून देणार आहे. हा आहे 7वा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या पंतप्रधानांचा जन्म स्वतंत्र भारतामध्ये झाला आणि पर्याय आहेत ए इंदिरा गांधी, बी मनमोहन सिंग, सी राजीव गांधी, डी नरेंद्र मोदी. स्वतंत्र भारतामध्ये सर लाईफलाईन. कम्प्युटर राव थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? 50-50. कम्प्युटर राव, कुलदीप जोशी आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. 50-50, कृपया नोंद घ्यावी. आता दोन चुकीची उत्तरं नाहीशी होतील आणि दोन पर्यायांमधनं तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं आहे. कृपया दोन चुकीची उत्तरं काढून टाका. बी मनमोहन सिंग, डी नरेंद्र मोदी. डी नरेंद्र मोदी. डी नरेंद्र मोदी. करूया लॉक. येस. कम्प्युटर राव, डी नरेंद्र मोदी लॉक करा. डी नरेंद्र मोदी हे बरोबर उत्तर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. स्वतंत्र भारतात जन्माला आलेले ते पहिले पंतप्रधान आहेत. राजीव गांधींचा जन्म 20 ऑगस्ट 1944. इंदिरा गांधींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917. तर मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला. शंका असेल, संशय असेल, उत्तराबद्दल खात्री नसेल तर लाईफलाईन्स तुम्हाला उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोग तुम्ही अगदी जरूर करायला हवा. तुमच्या बाबतीत हे खूप घडतं की तुम्हाला घाई केली जाते, अहो लग्नात आहो चला पटपट म्हणा, पूजा अहो लवकर सांगा गुरुजी आमचे पाहुणे यायचे आहेत, ही मंडळी आली आहेत, फोटो काढायचा आहे. तुमची अशी इच्छा असते की सागर संगीत पूजा सांगताना त्यातली विज्ञानाची बाजू देखील सांगितली पाहिजे, होय ना? हो. म्हणजे मला असं वाटतं की लोकांनी, लोकांचा तर प्रत्येक गोष्ट ड्युटी सारखं झालेलं आहे की घर बांधलं की वास्तुशांती करायला पाहिजे. काही वर्षभरात आपण एकदा तरी घरी आपली कुठली तरी पूजा करायला पाहिजे. जसं आता वास्तुशांतीचं आपण उदाहरण घेऊ शकतो. लोकांचं असं म्हणणं असतं की नवीन घरात आपण गेल्याच्या नंतर ती वास्तू नवीनच असते, त्याच्यात दोष कुठला असू शकतो? तर थोडक्यात मी सांगू शकतो की कुठलीही जगात असे काही जागा नाही की त्या ठिकाणी मनुष्य म्हणू शकतो की ही माझी जागा आहे. कारण का तर आपण जर बघितलं तर पूर्ण जग जे आहे हे 84 लाख प्रकारच्या सजीवांनी भरलेलं आहे. आणि हिंदू धर्म सांगताना असं सांगतो की तुम्हाला कुठली गोष्ट जर घ्यायची असेल तर ती त्या ठिकाणी जे कोण आहे त्यांची परवानगी घेऊन करावं. तर माझं असं म्हणणं असतं की एक थोडीशी ज्याला आपण कृतज्ञता म्हणतो, माफी मागणं म्हणतो, त्या पंचमहाभूत जे त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेले असतात त्यांना. म्हणजे खरं तर वास्तुशांत ही वास्तूच्या शांतीसाठी नसून त्या सजीवांच्या शांतीसाठी असते. बरं गुरुजी, पुन्हा एकदा आपण खेळाकडे येऊया. 80,000 रुपये मिळवून देणार आहे पुढचा प्रश्न. हा आहे 8वा प्रश्न. पुढील गाणं कोणत्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकार गायकानं गायलं आहे? आपण आधी गाणं ऐकूया, मग मी पर्याय सांगतो. सॉन्ग प्लीज. त्यांच्या बंधात धुंद मोहरते
आणि पर्याय आहेत ए सोनू निगम, बी शंकर महादेवन, सी अजय गोगावले, डी सलील कुलकर्णी. सी अजय गोगावले. नक्की? हो सर. खात्री आवाजाची? ओळखलाय आवाज? हो. लाईफलाईन सर. नाही खात्री? कम्प्युटरला थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? ऑडियन्स पोल. कम्प्युटर राव, कुलदीप जोशी त्यांची दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात, बहुमताचा कौल, कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षकहो, तुमच्या हातामध्ये वोटिंग मीटर्स आहेत. कुलदीप जोशी यांना तुम्हाला मदत करायची आहे. मी प्रश्न वाचून दाखवतो आणि तुम्हाला उत्तर देण्यासाठी आहे 15 सेकंदाचा अवधी. तुम्ही ऐकलेलं गाणं कोणत्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकार गायकानं गायलं आहे? ए सोनू निगम, बी शंकर महादेवन, सी अजय गोगावले, डी सलील कुलकर्णी. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए सोनू निगम 26%, बी शंकर महादेवन 72%, सी अजय गोगावले 0%, आणि डी सलील कुलकर्णी 2%. तुम्ही जे उत्तर दिलं होतं त्याला प्रेक्षकांमधनं 0% दुजोरा मिळालाय. काय करूया? ऑडियन्स सोबत जाणार सर. कम्प्युटर राव, बी शंकर महादेवन लॉक करा. आधी तुम्हाला खात्री होती अजय गोगावलेंनी गायलंय, मग तुम्ही अचानक म्हटला की नाही नाही. काय गोंधळ होता? त्या पिक्चरचे बरेचसे गाणे किंवा आपण त्या पिक्चरमधले गाणे जे आहेत अजय सरांनी म्हटलेले असं म्हणजे मला वाटत होतं, पण आवाज त्यांचा एवढा स्मूथ नाही आहे. त्यांचा आवाज छान आहे पण जो आवाज ऐकला तो फार ज्याच्यावर गोड म्हणायचं, हा गोड गोड वाटत नव्हता, त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झालो होतो. अच्छा, पण प्रेक्षकांनी तुम्हाला वाचवलेलं आहे. बी हे अगदी बरोबर उत्तर आहे. मन उधाण वाऱ्याचे हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलं आहे, याचं संगीत अजय अतुल यांचं. तुम्ही पुन्हा एकदा लाईफलाईनचा वापर केलात आणि अचूक उत्तर दिलं. 80,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 9वा प्रश्न. पुण्यातील विश्रामबाग वाडा हे कोणत्या पेशव्यांचं निवासस्थान होतं? आणि पर्याय आहेत ए रघुनाथराव पेशवे, बी सवाई माधवराव पेशवे, सी नानासाहेब पेशवे, डी दुसरे बाजीराव पेशवे. ए रघुनाथराव पेशवे. ए रघुनाथराव पेशवे. लाईफलाईन सर. कम्प्युटरराव थांबा, आता तुमच्याकडे एकच लाईफलाईन उरलेली आहे, व्हिडिओ फ्रेंड. पाहूया तुम्ही दिलेल्या मित्रांची नावं. धनंजय सुलाखे, श्री वेदमूर्ती बाळासाहेब राजाराम जोशी, ओमकार जाधव. कुणाला ठाऊक असेल या प्रश्नाचं उत्तर? ओमकार जाधव. ठीक. कम्प्युटर राव, ओमकार जाधव आहेत कुलदीप जोशी यांचे ट्रस्टेड पार्टनर. यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. काय करतात ओमकार? भाडीपा एक युट्यूब चॅनल आहे, भारतीय डिजिटल पार्टी. तुम्ही जाऊन आलेले आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत ते. ओमकार नमस्कार. नमस्कार सचिन सर, हॅलो, कसे आहात?
उत्तम, तुमचे मित्र गुरुजी कुलदीप जोशी आमच्या समोर बसलेले आहेत हॉट सीटवर, आणि ते 80,000 रुपये जिंकतायत, आणि तुम्ही जर त्यांना मदत केलीत तर ते 1,60,000 रुपये जिंकणार आहेत. ओके. आणि तुम्हाला उत्तर देण्यासाठी 45 सेकंदाचा अवधी मिळणार आहे. या पुढचा आवाज कुलदीप तुमचा, तुमची वेळ सुरू होते आत्ता. पुण्यातील विश्रामबागवाडा हे कोणत्या पेशव्यांचं निवासस्थान होतं? पुण्यातील विश्रामबागवाडा हे कोणत्या पेशव्यांचं निवासस्थान होतं? ऑप्शन रघुनाथराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे, नानासाहेब पेशवे, दुसरे बाजीराव पेशवे. विश्रामबागवाडा ना? हो. नाही खरं अंदाज मला नाही. आय एम सो सॉरी. एनी गेसेस? मला वाटतं रघुनाथराव पेशवे असावेत. रघुदादा, राघोबादादा. मी नावांमध्ये फार कन्फ्यूज करतो, तर मला आता तुला या स्टेजला कन्फ्यूज नाही करायचं. आय एम सो सॉरी. ठीक आहे. तुम्हाला अचूक उत्तर द्यायचंय किंवा खेळ सोडायचा? बी सवाई माधवराव पेशवे. कम्प्युटरराव, बी सवाई माधवराव पेशवे लॉक करा. हे चुकीचं उत्तर आहे. याचं अचूक उत्तर आहे डी दुसरे बाजीराव पेशवे. थोरल्या बाजीरावांचे नातू आणि रघुनाथरावांचे पुत्र दुसरे बाजीराव हे मराठा साम्राज्याचे शेवटचे पेशवे होते. त्यांनी विश्रामबाग वाडा बांधून घेतला आणि शनिवार वाड्याऐवजी ते इथं 11 वर्ष राहिले. आपल्या लाकडी कोरीव कामासाठी हा वाडा खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही 80,000 रुपये जिंकत होतात आणि आता एकदम खाली येऊन 10,000 रुपये तुम्ही जिंकलेला आहात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील आयुष्यासाठी. धन्यवाद.